काय नक्की सर्व ही प्रकार होता, काय घटना होती? प्रकार असा होता की इंडिया सिक्युरिटी प्रेसमधनं जे स्टॅम्प वेगवेगळ्या ठिकाणी गव्हर्नमेंट ट्रेझरीमध्ये पाठवले जात असायचे ते रेल्वेने पाठवायचे, तर रेल्वेने हे स्टॅम्प पाठवले जात असताना मध्ये कुठेतरी किंवा इथंच नाशिक रोडच्या रेल्वे यार्डमध्ये बोगी उघडून त्याचे सील तोडून त्याच्यातून हे स्टॅम्प असलेले बॉक्सेस काढायचे आणि मग त्याच्यातनं स्टॅम्प बाहेर काढून पुन्हा ते पूर्ववत करून काढलेले स्टॅम्प तेलगीला विकायचे. हा असा सगळा जो आहे प्रकार हे आरोपी करत असायचे संगनमताने आणि कट कारस्थान करून अशी एकंदरीत त्यांच्याविरुद्ध ही केस होती. सर, एकूण किती कोटींचा हा घोटाळा म्हटला जात होता? साधारण तो बराच मोठा, एक 30-32 कोटीचा आहे असं. सर, आणि याच्यात काही रेल्वे सुरक्षा बलाचे पण कोणी होते काही? रेल्वे सुरक्षा बलाचेच सगळे लोक होते, काही ऑफिसर्स आणि काही कॉन्स्टेबल असे सगळे मिक्स होते त्याच्यामध्ये. ओके सर, आणि आज काय बघितलं त्यांना निर्दोष मुक्त त्यांची करण्यात आली? जो पुरावा कोर्टापुढे आलेला आहे 49 साक्षीदारांचा आणि जे वेगवेगळे कागदपत्र दाखल केले गेलेले आहेत, मोठ्या प्रमाणात कागदपत्र दाखल केले गेलेले आहेत, ते दोन्ही एकत्र बघितले असता या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा साबित होईल असा पुरावा कोर्टापुढे येऊ शकलेला नाही आहे, त्यामुळे त्यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. सर, या आरोपीबरोबर मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी जे होतं, ते वेगवेगळ्या केस होता त्यांच्यावर? नाही, अब्दुल करीम तेलगीवर इतर ठिकाणी केसेस झालेल्या आहेत, त्याला शिक्षा पण झालेली आहे. या केसमध्ये तो आरोपी नंबर एक होता, परंतु तो केस सुरू होण्याच्या अगोदरच मयत झालेला होता, त्यामुळे त्याचा काही संबंध या केसमध्ये आलेला नाही आहे.